नमस्कार मंडळी, यम्मी डिशेश विथ मधू या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आपण आलो आहोत पुण्यातल्या JM4 या हॉटेलमध्ये. या ठिकाणी केक क्वीन असणाऱ्या विद्या मॅमचा आयसिंग टेक्निकचा क्लास आहे जो आम्ही अटेंड करत आहोत. आणि तुम्ही बघालच मॅमनी आम्हाला या ठिकाणी काय काय शिकवलेलं आहे. माझ्यासोबत आली आहे छोटी रेवा, जिला पुण्यात फिरायचं आहे. जिला क्लास तर बघायचा आहेच की क्लासमध्ये काय असतं, त्याचबरोबर तिला शनिवारवाड्यात जायचं आहे, बालगंधर्वला जायचं आहे आणि मम्मासोबत पिक्चर देखील बघायचं आहे. तर चला बघूया क्लासमध्ये काय शिकवलं जातं. मॅडमनी आम्हाला नोझल्स वापरून डिझायनिंग कसं करायचं ते शिकवलं आहे आणि आता आम्ही त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. आणि या नोझल वर्कनंतर केकला फिनिशिंग कसं करायचं आणि डोम शेप कसा बनवायचा हे देखील मॅडम आम्हाला शिकवणार आहेत. मी 2 वर्षापूर्वी मॅडमकडे बेसिक टू ॲडव्हान्स केक कोर्स केलेला. त्याच्यामध्ये मॅडमनी आम्हाला जवळजवळ 19 ते 20 प्रकारचे केक शिकवले. केक फिनिशिंग कसे करायचे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डेकोरेट कसे करायचे ते मॅडमनी आम्हाला शिकवलेलं होतं. ही आहे वीरा, ही पुण्यातली आहे आणि जी मॅडमची सगळ्यात छोटी फॅन आहे. ज्या ज्या वेळेस मॅडमचा पुण्यामध्ये क्लास असतो त्या त्या वेळेस तिथे वीरा हजर असतेच, कारण मॅडमचा क्लास बघायला तिला खूप आवडतं. तिची मम्मी देखील मॅडमची स्टुडंट आहे आणि ती मम्मीबरोबर पुण्यात क्लास असेल की मॅडमना भेटायला नक्की येत असते. पुणे, पिंपरी चिंचवड आणि गुलबर्गा अशा बऱ्याच ठिकाणहून आयसिंग टेक्निकसाठी मैत्रिणी आलेल्या आणि त्यांची ओळख झाली. आणि त्याचबरोबर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही एकमेकींशी कनेक्ट राहणार आहोत आणि बेकिंगमधल्या क्युरीज एकमेकींना विचारणार आहोत. क्लासच्या शेवटी आम्ही विद्या मॅमशी छान गप्पा मारल्या. आमच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा यम्मी डिशेश विथ मधू हा चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या ज्या होमबेकर मैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना माझा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. चला तर मंडळी परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह यम्मी डिशेश विथ मधू या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. नुसतं गोल असं मोदक इकडे दोघी नाही या, दोन जण इकडे या.
हे सब्सक्राइबर सगळ्यात बेस्ट व्ह्यू आहे तुमच्या व्हिडिओला आले 8,000 वगैरे जास्तच आहे. अच्छा हा कर ना मग मी आता स्टार्ट केलं. नाही सब्सक्रायबर किती 700 जवळपास आहेत. 1,000 झाल्यावर मग हे होतं मॉनिटाईज होतं चॅनल. कमी होईल आता एवढ्या 4-5 महिन्यात, कारण ह्या 2 महिन्यात खूप ग्रोथ झाली आहे चॅनलची. अच्छा मी शॉर्ट्स टाकते ना, म्हणजे स्पेशल शॉर्ट्सला मी प्रेफरन्स देते. अच्छा मग सगळंच टाकते, चॉकलेट बनवलेले वगैरे, केकचे थोडे थोडे शॉर्ट्स. काही नको करू, झाल्यानंतर तू आलीस माझ्याकडे मदत करायला. झालं ना तुझं? बरोबर एक छान फोटो घेऊया.